पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. बुधवारी खारघर येथे आणखीन एक रुग्ण आढळल्याने महापालिकेने घरकुल सेक्टर 15 कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. या झोनमधील नागरिकांना बाहेर पडण्यास आणि बाहेरच्या लोकांना आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला असल्याची माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ गणेश देशमुख यांनी दिली आहे. खारघरमध्ये घरकुल ही वसाहत आहे आणि या वसाहतीच्या बाजूला सर्वसाधारणपणे 8 ते 10 हजार एवढी वस्ती आहे. गेल्या 15 दिवसामध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह असे 3 रुग्ण याच घरकुल सोसायटीमध्ये आढळलेले आहेत. त्यामुळं हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. त्यामध्ये नकाशा एक दिलेला आहे, त्याचबरोबर एरिया म्हणजे रोड मॅपिंग आणि मग मॅप रोडच्या आतील सर्व नागरिकांनी बाहेर यायचं नाही आहे, बाहेरच्या लोकांनी या एरियामध्ये जायचं नाही आहे. जीवनावश्यक बाबी उदाहरणार्थ मेडिकल स्टोअर्स किंवा किराणाचं दुकान त्या एरियामध्ये आत जे असेल ते निश्चित चालू राहील, परंतु बाहेरून तिथं कुठल्याही प्रकारचं साहित्य घेऊन जायचं नाही आहे किंवा आतल्या व्यक्तींनी कुठलंही साहित्य घेऊन बाहेर यायचं नाही. अपवाद असेल फक्त पोलीस डिपार्टमेंट, महापालिकेचा सॅनिटेशन स्टाफ किंवा या मदत कार्यासाठी जाणारे अधिकारी वर्ग. हे आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. एकदा तिथं नवीन केस नाही निघाली लक्षात आलं की मग आपल्याला पुढील निर्णय घेते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.